आता थेट बारामतीतून बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत विकास कामांचा पाहणी दौरा सुरू केलाय. दरम्यान यावेळी अजित पवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या अडचणी देखील जाणून घेतल्यात. शनिवारी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत नागरिकांना भेटण्यासाठी येत असतात, त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी येत असतात. आज रविवारी देखील अजित पवार बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. VIIT विद्या प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी नागरिकांना भेटण्यासाठी राखीव वेळ देण्यात आली होती. अजित पवारांना भेटण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान अजित पवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या वेगवेगळ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी तसेच विविध कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडत आहे. सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.